नमस्कार, मी विनोद. तिचा सागर या मराठी न्यूज चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. पाहूया आजच्या हेडलाईन्स. सांगली जिल्ह्यात 453 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत, त्यानिमित्ताने वातावरण तापत आहे. निवडणूक म्हटले की पैशाचा वापर हे गणित ठरलेले आहे, पण सांगलीतील हरिपूर मध्ये निवडणूक लढवणाऱ्यांनी चक्क करणीचा सहारा घेतला आहे. हरिपूर गावच्या वेशीवर 17 बाहुल्या आणि एक सरपंच ठेवून करणी केली आहे. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 21व्या शतकातील ही अंधश्रद्धा कुचेष्टेचा विषय बनला आहे. म्हैसाळ तालुका मिरज येथील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे आणि डॉक्टर रमेश देवगिरकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश जी ए रामटेके यांच्या समोर सुनावणी झाली. सरकारतर्फे ऍडव्होकेट उल्हास चिप्रीकर यांनी काम पाहिले. विमानतळावर प्रवाशांची तपासणी करताना दिव्यांगांचे कृत्रिम अवयव काढून दाखविण्याची व व्हीलचेअर वरून उठण्याची सक्ती केली जाणार नसल्याचे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने स्पष्ट केले आहे. वसंतदादा साखर सहकारी कारखान्याने तत्कालीन केंद्रीय अबकारी कर आणि साखरेवरील सेसचे 6,27,00,000 थकबाकी होती, ती जिल्हा मध्यवर्ती बँकेने जमा करून घेतली. अजूनही कारखान्याकडे 3 कोटींचा दंड आणि त्यावरील व्याज अशी रक्कम थकित आहे. राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या 1,04,000 कर्मचाऱ्यांना जुलै 2016 पासून प्रलंबित असलेल्या 11% महागाई भत्त्यासह 2,500 रुपये आणि अधिकारी वर्गाला 5,000 रुपये बोनस दिवाळी भेट म्हणून देण्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. 1 नोव्हेंबर पासून यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होईल, तसेच दिवाळीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हमखास मिळेल अशी माहिती मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. ते पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान देशमुख जरी दिवाळीत कर्जमाफीचा लाभ मिळेल असे सांगत असले तरी शेतकऱ्यांच्या मनात मात्र त्याबाबत शंकाच आहे. माणसे मेल्यावर इस्लामपूर रस्त्याची दुरुस्ती करणार काय असा संतप्त सवाल पंचायत समिती सदस्यांनी करून सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना जाब विचारला. दिवाळीनंतर कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. सांगली इस्लामपूर रस्त्याच्या दुरावस्थेविषयी सभेत जोरदार चर्चा झाली. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे यंदा गाळपासाठी येणाऱ्या उसाला 8व्या दिवशी बिल आणि अन्य स्पर्धेतील साखर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला जाईल. सभासदांनी ऊस घालून सहकार्य करावे असे आवाहन श्री दत्त इंडिया कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. दत्त इंडियाच्या पहिल्या बॉयलर प्रदीपन कार्यक्रमाच्या निमित्ताने हे आवाहन करण्यात आले. शेती व बिगर शेतीच्या 280,97,49,000 कर्ज वाटपास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारी समितीने मंजुरी दिली आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली. यात 4 साखर कारखान्यांना 225 कोटी रुपये पूर्व हंगामी तर 1 कारखान्याला कर्ज टेक ओव्हर साठी 45 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. डिजिटलवर यापुढे कोणताही गुन्हेगार झळकला तर त्याला थेट तडीपार केली जाईल. गावागावातील बेकायदा विनापरवाना डिजिटल यापुढे पोलिसांकडून काढली जातील असे आश्वासन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी नागरिकांना दिले. त्यांनी मिरज येथील महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. सोशल मीडियावर सरकार विरोधात लिहिणाऱ्या तरुणांसोबत शरद पवार चर्चा करणार आहेत. या सर्व तरुणांना सरकार विरोधी लिखाण केल्याप्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. शरद पवार या 35 तरुणांसोबत चर्चा करणार आहेत. या बैठकीला आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित राहणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने वाऱ्यावर सोडल्याची भावना पूर्व भागातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
तालुका जिल्हा पातळीवरील सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षाच्या विजयासाठी जीवाचे रान करतात, मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रसद पुरविण्याची गरज असताना ती पुरवली जात नसल्याचे गाव पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये पक्ष नेतृत्वाविषयी नाराजीची भावना निर्माण झाली आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या जागांव्यतिरिक्त अन्यत्र फटाके विकल्यास त्यांच्यावर कारवाई अटळ असेल. सण उत्साहात व्हावा, मात्र सामान्यांच्या वस्तीत धोका पोहोचणार असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी विजय कुमार काळम पाटील आणि आयुक्त रवींद्र खेबडकर यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीचे 550 किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतर करण्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वाद झाला. आरोग्य विभागाकडील वाहन चालक पुरविण्याच्या ठेक्याला मुदतवाढ ठेवण्यामागे देण्यामागे कार्यरत असल्याचा आरोपही काही सदस्यांनी केला. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या जवाहर विहीर योजनेचे अनुदान रखडले आहे. 8 वर्षात सुमारे 3000 अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता. काही दिवसांपासून राज्य सरकारने जमिनीतील पाण्याचा उपसा करणे हितकारक नसल्याचे कारण देत या विहीर योजनेची मंजुरी रोखली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. याचप्रमाणे आजचे बातमीपत्र हे इथं संपते. तोपर्यंत तिचा सागर हे मराठी न्यूज चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.